शुभ प्रभात विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता चौथी विषय मराठी कविता 19वी जी आहे हे कोण गे आई यावरील शब्दार्थ व स्वाध्याय। तर हे कोण गे आई यामध्ये एक लहान बाळ जे आहे ते त्याच्या आईला विचारतंय की मी जिथे जातो तिथे माझ्या मागे मागे असतं, ज्या प्रत्येक ठिकाणी असतं, तर कोण आहे गं आई हो ना। आणि ही कविता कशाबद्दल आहे, तर ही कविता जी आहे ती वाऱ्याबद्दल, हवा जी असते आपली त्याबद्दल असते। कारण तुम्ही कुठेही जा, कुठल्याही भागात जा, प्रदेशात जा, तिथं तुम्हाला हवा मिळतेच हो ना। हवेशिवाय आपण जगू शकतो का? नाही जगू शकत। म्हणून आपल्या पृथ्वीवर सर्वत्र काय आहे, हवा आहे सर्वीकडे हो ना। तर चला बघूया हे कोण गे आई यावरील शब्दार्थ। गडाचे खिंडार म्हणजेच किल्ल्याचा अरुंद रस्ता, ठाई ठाई म्हणजे ठिकाण, वडाची दाढी म्हणजे वडाची पारंबी, ओढोणी ओढोणी म्हणजे ओढून, पाखरा पाखरा म्हणजे पाखरांना पक्ष्यांना, चौफेरी चौफेरी म्हणजे सगळीकडे, मंडळ मंडळ म्हणजे गोलाकार, इतके इतके म्हणजे एवढे, देखिले देखिले म्हणजे पाहिले, सावल्या सावल्या म्हणजे सावल्या, कापणे कापणे म्हणजे हालणे, कंप पावणे थरथरणे, वाकोल्या ऐकिल्या म्हणजे प्रतिध्वनी ऐकला, उरात हृदयात। तर हे होते आपले हे कोण गे आई यावरील शब्दार्थ। चला आता बघूया हे कोण गे आई यावरील स्वाध्याय। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला आहे एका वाक्यात उत्तरे लिहा। त्यातील पहिला प्रश्न आहे पाखरांसारखी शीळ कोण वाजवत आहे। उत्तर पाखरांसारखी शीळ वारा वाजवत आहे। दुसरा प्रश्न आहे कवी घाबरून का पळाला। उत्तर जेव्हा कवींनी हाका मारल्या तेव्हा त्यांना वाकुल्या ऐकू आल्या म्हणून कवी घाबरून पळाले। तर का घाबरून पळाले कवी? कवी जिथे जिथे जायचे तिथं तिथं कवीच्या मागे कुणीतरी राहायचं, म्हणून कवींनी काय केलं, आवाज दिला। मग कवींनी आवाज दिला तर त्यावेळेला काय झालं, त्यांना काय ऐकू आलं, वाकुल्या म्हणजेच त्यांना प्रतिध्वनी ऐकू आला त्यांच्याच आवाजाचा। आणि त्यांना काय वाटलं की इथे कुणीतरी आहे, जसं की भूत वगैरे आहे, म्हणून त्यांनी काय केलं, ते तिथून पळाले है ना। तिसरा प्रश्न आहे कवितेत घडलेल्या सर्व घटना कोणामुळे घडल्या। तर बघा कवितेमध्ये खूप काही घटना घडत असतात, तर त्या कोणामुळे घडल्या? उत्तर कवितेत घडलेल्या सर्व घटना वाऱ्यामुळे घडल्या। कुणामुळे घडल्या त्या घटना? वाऱ्यामुळे, हवेमुळे। प्रश्न चौथा कवीने वाकुल्या केव्हा ऐकल्या। तर कवीने वाकुल्या केव्हा ऐकल्या? उत्तर जेव्हा कवीने हाका मारल्या तेव्हा कवीने वाकुल्या ऐकल्या है ना, किंवा कवींना वाकुल्या दाखवल्या। तर केव्हा? जेव्हा कवीने हाका मारल्या, जोर जोरात आवाज दिला कवींनी, तेव्हा त्यांना काय झालं, वाकुल्या ऐकू आल्या, म्हणजेच काय, त्यांना प्रतिध्वनी ऐकू आला। प्रश्न दुसरा आहे खालील गोष्टींसाठी कवीने कोणते शब्द वापरले आहे। इथं जर कवींनी काही, म्हणजे इथं आपल्याला काही शब्द दिलेले आहे, तर त्यासाठी कवीने कोणते शब्द वापरले आहे कवितेमध्ये ते आपल्याला सांगायचे। तर पहिला शब्द आहे वडाच्या पारंब्या, त्या यासाठी कवींनी शब्द वापरला आहे वडाची दाढी। दुसरा आहे दाट झाडातून पानांतून वारा वेगाने वाहतो तेव्हा येणारा आवाज, तर यासाठी कवींनी शब्द वापरला आहे शीळ, वावटळ वावटळ यासाठी कवींनी शब्द वापरला आहे मंडळ। तर हे होते आपले हे कोण गे आई यावरील शब्दार्थ व स्वाध्याय। हे तुम्हाला तुमच्या CW व AHW मध्ये लिहायचे, सोबतच हे सर्व तुम्हाला लर्न करायचे किंवा पाठ करायचे। थँक्यू।